वालधुनी आणि उल्हास नदी प्रदूषणानंतर रायगड जिल्ह्यातील आणखीन एक नदी प्रदूषित झाली. बाळगंगा नदी प्रदूषणानं ग्रासल्यानं त्याचा फटका अनेक गावांमधल्या नागरिकांना बसतोय. रायगड जिल्ह्यात कारखानदारीचा निसर्गावर विपरीत परिणाम झाल्याचं अनेकदा समोर आलंय. खालापूर तालुक्यातल्या पेण खोपली मार्गावरील डोनवत धरणातून उगम पावणारी बाळगंगा नदी गेल्या काही वर्षात कारखान्याच्या रसायन मिश्रित पाण्यानं दूषित झाली. बाळगंगा नदी किनारी उत्तम स्टील, पार्ले, रेणुका शुगर आणि केमस्ट्रॉन या कंपन्या आहेत. कारखानदारीतून बिनदिक्कत सोडण्यात येणारं घातक रसायन मिश्रित सांडपाणी थेट बाळगंगा नदीत येत असल्यानं ही नदी प्रदूषित झाली आहे. डोनवत, नारंगी, गोरठण खुर्द, वनवाटे, नंदनपाडा, जांभिवली, शिरवली आणि वावोशी या गावांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी नदीलगत असल्यानं बाळगंगा नदीतील प्रदूषित पाणी विहिरीत झिरपते. याच विहिरींमधील पाणी ग्रामस्थ वापरतात. वारंवार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तहसीलदारांकडे तक्रारी करून देखील प्रदूषण मंडळ पाहणी करण्यापलीकडे काहीच कारवाई कंपन्यांवर करत नाही. आमच्या बाळगंगा नदीच्या नदीला जो पाणी वरून येतोय त्याच्यामुळं सगळं पाणी दूषित झालेलं आहे आणि दूषित पाणी होऊन त्या पाण्याची अक्षरशः अशी परिस्थिती का त्यांनी कातळसुद्धा लाल करून टाकलेत आणि त्या पाण्याचा त्या नदीच्या पाण्यावर आमच्या वॉटर स्कीम आहेत, आमची नारंगी पंचायतीच्या आहे, खाली बऱ्याच गावांच्या आहेत. त्या पाण्याचा म्हणजे गावकऱ्यांना त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही. शेवटी मग गावकरी सगळे पंचायतीमध्ये तक्रार करतात, तक्रार करून मग त्याची काहीतरी कारवाई, त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे या दृष्टिकोनातून पंचायतीने हे कार्य उचललं आहे. बाळगंगा नदीचं पाणी एवढं दूषित झालेलं आहे आणि संपूर्ण गाव झालं आहे, त्यामध्ये जीवजंतू मरून पडलेले आहेत आणि त्याच बाळगंगा नदीवरती आमच्या नारंगी गावाची वॉटर स्कीम आहे, पुढे जांभिवली आहे, रानसई आहे, अशा बऱ्याच वॉटर स्कीम तिकडे होराळ्याची आहे आणि या सगळ्या वॉटर स्कीमचं प्रदूषित झालेलं पाणी आज लोकांना ते प्यावं लागतं आहे. त्यासाठी लोकांच्या खूप तक्रारी येतात. त्याच अनुषंगाने आम्ही कंपनीला पत्र देऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी असं आम्ही MPSC बोर्डाला पण कळवलेलं आहे. दरम्यान खालापूर तालुका पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत स्थानिक आमदार सुरेश लाड आणि मनोहर भोईर यांच्या बैठकीत बाळगंगा नदी प्रदूषणानं निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार, प्रदूषण मंडळ अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी स्थानिकांना घेऊन प्रदूषणाची पाहणी केली. आमदारांनीही दोषींवर कारवाईची सूचना केली आहे. नद्या प्रदूषित करणाऱ्यांवर आगामी काळात कठोर कारवाई न झाल्यास निसर्ग आणि मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार यात तिळमात्र शंका नाही. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.